नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्यावर आधारित 10 ओळींची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर व्यक्तींच्या जयंतीनिमित्त व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी गावात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे यांनी छोट्या अहिल्येस घरीच वाचन लेखन शिकवले. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव याच्याशी झाला. 1754 मध्ये खंडेराव एका लढाईत धारातीर्थी पडले. तरुण वयात अहिल्याबाई यांना वैधव्य आले. पतीच्या निधनानंतर त्या सती जाणार होत्या, मात्र त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. 1766 मध्ये मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. अनायासे राज्यकारभाराची सर्व जबाबदारी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे आली. त्या अतिशय दक्ष व चौकस राजकारणी होत्या, तसेच धार्मिक वृत्तीच्या देखील होत्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या व त्या पूर्ण केल्या. त्या दानशूर होत्या, तसेच न्यायदानासाठी त्यांची विशेष ख्याती होती. 13 ऑगस्ट 1795 रोजी त्यांना देवाज्ञा झाली. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.